सोलापूरचा सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचा कलावंत सचिन खरातने बीआरडीएसच्या एक कलाकार एक संध्याकाळ या विशेष कार्यक्रमात उलगडून दाखवला आपला प्रवास। सोलापूर ही कलावंतांची नगरी आहे, कलाकारांची नगरी आहे असं म्हटलं जातं। अनेक प्रसिद्ध कलाकार सोलापूरच्या मातीत होऊन गेले, ज्यांनी सोलापूरचं नाव संपूर्ण जगात केलं, त्यांचाच वारसा घेऊन सोलापूरचे सुपुत्र चित्रकार सचिन खरात वाटचाल करीत आहेत। अत्यंत वेगळ्या प्रकारे काम करत त्यांनी मुंबई गाठली आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या नामवंत विद्यालयातून पदवी संपादन केली। यावर बीआरडीएसच्या एक कलाकार एक संध्याकाळ या विशेष कार्यक्रमात त्यांनी आपला प्रवास उलगडून दाखवला। मला असं वाटतं की हा बाबा आता चित्रकलेचा शिक्षक तर बनू, आयुष्यात आपण काय नाही म्हणलो ते तर बनूया, पण शिक्षक बनायला काय हो। म्हणजे आता कुठेही तुम्ही गेलात तर तिथे त्यावेळेस 5 लाख 6 लाख मागायचे, तुम्ही आमच्या शाळेत या एवढे पैसे द्या, डोनेशन द्या, आम्ही तुम्हाला भरती करतो। त्यावेळेस काही 5-6 लाख रुपये कोणाकडे असणार, त्या एक तो एक विषय वेगळा झाला। त्याच्यानंतर करायचं काय, शेवटी करायचं काय करायचं काय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुरफटत राहिलो। पण ते एक वर्ष तसंच गेलं की आपण करायचं काय। मग शेवटी ATDला ॲडमिशन घेऊन ते पास झालो, फाउंडेशन केलं, JJC एंट्रन्स दिली, त्या एंट्रन्समध्ये भारतातून पहिला आलो, त्या बाद मुंबईला गेलो। मुंबईला गेल्यानंतर सर मला असं कळलं की खरंच मला असं सांगावं असं वाटते की जन्मभूमी जर का सोलापूर असेल तर माझी कर्मभूमी ही मुंबई आहे। त्याचबरोबर जे वंचित आहेत, आर्थिक विवंचनेत आहेत, अशा कलाकारांसाठी गुरुकुल ही प्राचीन शिक्षण व्यवस्था सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। सोलापुरात 35 किलोमीटर लांब मंद्रूप गाव आहे आपल्या इथून स्टँड पासून 35-40 किलोमीटर, तर तिथे माझं एक गुरुकुल मी स्वतः तयार करतोय। त्या गुरुकुलमध्ये आपल्याला जुन्या पद्धतीचं एज्युकेशन म्हणजे बनियन ट्री खाली म्हणजे झाडाखाली बसणं आणि बाहेर ओपन स्पेसमध्ये शिक्षण घेणं आणि बाहेरच्या निसर्गामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात हे गुरुकुल मला उभा करायचं आहे। आणि मला खरंच मला हा एक माझा मानस आहे, माझं एक स्वप्न आहे की पहिलं भारतातलं फ्री ऑफ कॉस्ट गुरुकुल हे माझं असावं। बीआरडीएसच्या एक कलाकार एक संध्याकाळ हा विशेष कार्यक्रमात उमाकांत चौंडे यांच्याशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमाकांत चौंडे यांनी केलं, तर संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण रवी पवार यांनी केलं आहे। हा कार्यक्रम दर्शकांच्या भेटीला लवकरच येतोय।